नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पालम तालुक्यातील मौजे उमरा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराव निरदुडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राठोड, विशाल दादेवाड लांडे आरजी, सम्यक वर्तनकाळ वृत्तपत्र संपादक विनोद कांबळे, निवृत्ती हाती आंबेरे रामकृष्ण नवसे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी निरदुडे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजा करून ध्वजारोहण केले। नंतर शाळेतील विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी वक्तृत्व केले व वक्त्यांनी मार्गदर्शन केले। लांडे सरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याबद्दल सविस्तर माहिती दिली। विशाल दादेवाड यांनी महामानवाला जाती पातीचं गालबोट लावू नका, त्या महामानवाने सर्वांसाठी कार्य केले आहे असे मत व्यक्त केले। यावेळी माजी समाज कल्याण सभापती शिवाजी निरदुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राठोड, शेख युसुफभाई, रामप्रसाद कदम, विनोद कांबळे, रामकृष्ण नवसे, मुख्याध्यापक भाळे सर, सहशिक्षक देम गुड्डे सर, सरपंच अनुराध चव्हाण इत्यादी पाहुणे, जयंती कमिटीचे सर्व कार्यकर्ते, संयोजक उत्तमराव गादगे, रानबा गादगे, रावसाहेब गादगे इत्यादी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेषराव सोपने सर यांनी केले, तर आभार उत्तम गादगे यांनी मानले। ऐसी लिखी फकीरा किताब, हो ऐसी लिखी फकीरा किताब, अन्ना बन गए डॉक्टर साहब, हो ऐसी लिखी फकीरा किताब, अन्ना बन गए डॉक्टर साहब, ऐसी लिखी फकीरा किताब, अन्ना बन गए डॉक्टर साहब, ऐसी लिखी फकीरा किताब, अन्ना बन गए डॉक्टर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।